त्याचं उत्तर दिलं की पुढे कोण चालतं सप्तपदी पत्नी पुढे चालते आता मुली म्हणतील आम्ही बिलकुल पुढे नवऱ्यालाच करू आम्ही कारण नवऱ्याच्या पुढे जर बायकोला चालायचं चा असेल आज संसारात पुढे चालायला कोणीच तयार नाहीये हा एकमेकांना ढकलायला जरूर तयार आहेत जबाबदारी चेंडू सारखी झाली आहे संसारामध्ये हा याच्यावर ढकलतो तो त्याच्यावर ढकलतो लग्नाला पन्नास वर्ष झाल्यानंतर सुद्धा नवरा बायकोचा संवाद असतो उगीच तुमच्याशी लग्न केलं शिक्षणाचं महत्त्व राहिलं नाही कारण आम्ही मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवलं नाही आम्ही त्यांना गुणांचं महत्त्व पटवलं मार्क्स शाळेत जागो नको जो बाबा तुला मार्क चांगले मिळाले की झालं तसा संसाराचं झालं चांगल्यातला चांगला जावई मिळाला संपला विषय तो जावई कसा का असे ना आणि चांगल्यातला चांगला म्हणजे भरपूर की उद्या आपल्याला जाऊन त्याच्या घरी राहता आलं पाहिजे जावई नवकोट नारायण जर असला तर आपला दरिद्री नारायण झाकला जातो केवढा स्वार्थी विचार झाला हो आज नारायला प्रपंच न घडतो प संसार जयाचे इह धड नाही तयाचे परत्र पुसती गाय आणि तरी आम्ही देवदेव करतो किती पिढ्यामध्ये गेल्या निर्वंशाचा शाप भोगावा लागला पण घरामध्ये शहाणी स्त्री आली या चरित्रामध्ये जर कोणी शहाणा असेल पूजनीय असेल वंदनीय असेल मला जे कळलं मला जे भावलं त्या आहेत आणि त्यांनी अश्वत्थाची उपासना सुरू केली आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली अहो जर अश्वत्थाला प्रदक्षिणा घातली तर ज्ञानेश्वर जन्माला येऊ शकतात निवृत्तीनाथ जन्माला येऊ शकतात आज आपण घालतो का प्रदक्षिणा आपल्या अहो घरातच लावू नका म्हणून सुरुवात आहे मग कोणीतरी सांगतं मग शोधाशोध सुरू होती नाही त्या अश्वत्थाच्या झाडाला जर संध्याकाळी दिवा लावला तर लक्ष्मी घरात येते आणि आम्हाला तिचीच गरज जास्त आहे यांचा पगार वाढला पाहिजे मला लाव दिवा देवधर्म वेठीला धरले जातात देवाला सुद्धा इमोशनल ब्लॅकमेल करणारी भक्त मंडळी आजच्या काळात आहेत अहो ते मार्ग शीर्षातले उपवास काय कठीण करतात हो मी नेहमी सांगतो अन्नाचा उपयोग आपल्याला माहित नाही आणि घरातली स्त्री जर उपाशी राहत असेल तर त्या घराची काय अवस्था असेल खडे मंगळवार करणं हा एक कठीण प्रकार आहे त्यामुळे बसायचंच नाही खडी साखरेवर सोडायचा अरे एवढं का हे देहपीडन हे देहाला एवढी वेदना कशासाठी लक्ष्मीहून वागा लक्ष्मी घरात येते का नाही पहा होता येतं का लक्ष्मी जिला आळस नाही जिला जांभई नाही जी दुपारी झोपत नाही नव्हे जिची जिच्या ताब्यामध्ये दुपारी झोपत नाही अशाने हात वर करा सगळेच करतील मला माहिती आहे कारण आताच दिसतंय दुपारी झोपतात का नाही हातच्या काकणाला आरसा कशाला मला कोणावर टीका करायची नाही मला फक्त त्या पुत्राचं महत्व सांगायचंय की ज्या पुत्राच्या महत्वासाठी हा सारा विषय आपण ज्या स्थानी बसलोय ते मातृस्थान आहे माता तेव्हा जेव्हा तिला पुत्र आहे आणि म्हणून राधाईला कळलं आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायला तिने सुरुवात केली अश्वत्थाला आमच्याकडे फार महत्व आहे हळूहळू त्या अश्वत्थाची प्रसन्नता यायला लागली आणि म्हणून आमच्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय परमार्थ परंपरेमध्ये कोणतीही गोष्ट टाकाऊ नाही निषिद्ध कोणतीही गोष्ट नाही अगदी दहा दिवसाचं सुतक असो का सव्वा महिन्याच्या बाळंतिनीपर्यंतचा विषय असो आता ते इतकी घाई होती आम्हाला की लागली त्याच मुलाला दोन मांडीवर घेऊन बापाला सगळ्यात जास्त गई होती आणि इतकं मुलाचं तोंड पटकन जाऊन तो बाप पाहतो की तो मुलगा जन्मभर बापाचं तोंड पाहत नाही मग कोणी पाहायचं घरात झालेल्या या बाळाचा मुखदर्शन ज्याला म्हणतात कोणी करायचं पहिल्यांदा कुणासाठी आहे कोणी थांबायचं कोणी वाट पाहिजे आम्ही काही विचार नाही करत आज आमच्या जीवनामध्ये असणारे जेवढे काही प्रश्न असतील ना त्यातल्या नव्वद टक्के प्रश्नांना आम्ही जबाबदार आहोत देव नाही आहे भाग्य नाही आहे दुर्भाग्य नाही आहे दैव नावाचा अज्ञात विषय आम्ही जन्माला घालतो देव ही देव आम्हाला जन्माला घालतो आम्ही दैव जन्माला घालतो दैव नावाचा विषय आहे का नाही कोणी तपासलो आणि दैव हे अकल्पित असतं असं आम्हाला पटलंय दैव अकल्पित असत नाही पेराल ते उगवेल ज्यांनी संचित क्रियमान आणि प्रारब्धाचा अभ्यास केला त्यांना दैव कळायला वेळ नाही लागत आज संचित कळत नाही म्हणून सचिंत आहे क्रियमान कळत नाही म्हणून क्रियाहीन आहे राधाईला मात्र ही प्रसन्नता मिळाली आणि राधाईच्या लक्षात आलं देव बोलतो त्याला प्रेरणा असं म्हणतात ती अंतप्रेरणा असते आणि म्हणून देवदेव घाईघाईमध्ये देव करू दे नाही कधी मी ते कित्येकांना सांगतो मी स्वतः ते दे पाळतो देवाची पूजा उपासनादी कर्म करायला बसल्यावर एक वही जवळ ठेवत जा कारण आपली स्मरणशक्ती फार आता कमकुवत झालेली आहे आणि जो विचार अचानक येतो तो, तो लिहून काढा लागली ती अंतप्रेरणा तो विचार नाही आहे खरा पहिला साक्षात्कार जर काही असेल आपण काही नाही आपण तो उपासना करतोय आपण पूजा करतोय पूजेपेक्षा उपासना महत्वाची आहे कधी विसरता कामा नये एक वेळ देवाची पूजा आपल्याला अनेक प्रकाराने करता येते कदाचित कुणाकडनं करवून घेता येते पण उपासना मात्र ज्याची त्यांनीच करायची असते नवरा बायकोचं एकमेकावत कितीही प्रेम असलं तर तू राहू दे मी करून घेतो असं चालत नाही उपासना दोन प्रकारानी होती एक व्यक्तिगत स्वरूपात केली जाणारी आणि एक सार्वत्रिक स्वरूपात केली जाणारी आपल्या व्यक्तिगत उपासनेत काही कमी जास्त झालं असेल तर सार्वत्रिक उपासनेमध्ये आलंच पाहिजे तर आपल्या उपासनेचं न्यून सार्वत्रिक उपासनेत भरलं जात मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषधी उपासना करणं म्हणजे काय मुळाला पाणी घालणं वेगळं वेगळं करत बसू नका प्रत्येक फांदीला प्रत्येक पानाला वेगळं पाणी घालत नसतात उपासना करणं याचा अर्थ मुळाला मुळाला पाणी घालणं आणि म्हणून ही अश्वत्थाची उपासना केली आणि आंतरिक लक्षात आलं की आता जो आपण कोणाला घेतलं आणि म्हणून त्याला आमच्याकडे कधी संचार म्हणतात कधी देव बोलला म्हणतात कधी साक्षात्कार म्हणतात अनेक शब्द त्याच्यासाठी आहेत आणि म्हणून राधाईंच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळे लक्ष्मण रामांनी एक गोष्ट सांगितली एक सुंदर नाव आलंय डोकरसांच्या घरी गेले आणि त्यांच्या मुलाला दत्तक म्हणून आमंत्रित केलं या घराण्यातला शेवटचा दत्तक फार अवघड आहे संसारातलं काठिण्य जेव्हा आपण लक्षात घेतो ना म्हणून चरित्र वाचायची असतात आपला संसार फार सोपा आहे कारण आपला संसार सांभाळायला समर्थ गुरु आपल्या पाठीशी आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या संसाराची चिंता नाहीये नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणदाय आपली अवस्था तर दिले सर्व काही सेवा घेत नाही आपण अशा गुरुचे शिष्य की देव आपल्याला म्हणतो तू सेवा पण करू नको बा तू तु फक्त तुझ्या गुरुला भेट तुझ्या गुरुकडे जा माझ वेगळं काही करायची तुला गरज नाही आहे आपल्याला प्रश्न पडतो देवा तू माझ्याकडून काहीच घेत नाही मी माझा अनुभव सांगतो कित्येक वेळा असं वाटतं की आपण काहीतरी काम करावं आपण आपणही खुर्च्या मांडाव्या सतरंजा टाकाव्या हे करावं ते करावं कधी वाढायला घ्यावं कधी पंक्तीमध्ये वाढावं पहिल्यापासून तर अनुभवाचा आहे की जाऊन काही काम करायला लागलं तर चार माणसं धावत येतात अरे नाही नाही तुम्ही नका करू आ, करू दे ना बाबा पण देवाने ती सेवा करायची जागा पण ठेवली नाही ते कष्ट ठेवले नाहीत ना घरात ना बाहेर गुरुच्या सन्निध आल्याबरोबर सेवा हे सगळ्यांचं भाग्य नाही आहे सेवा ही काही जणांनाच मिळते आणि जो गुरुची सेवा करतो जग त्याची सेवा करत पाहता आलं पाहिजे आपल्याला एवढं मोठं पुंडलिकाचं कथानक आपल्याला प्रसिद्ध आहे आपल्याकडे पंढरपूरची ही सारी कथा आपल्याला माहिती आहे पुंडलिकाची कथा आपल्याला माहिती आहे वेगळं काही केलं नाही वडिलांच्या सान्निध्यात होता सेवाही किती करत होता माहित नाही गोस्वामींची कथा प्रसिद्ध आहे बायकोचं वेळ लागल होत पुंडलिकालाही बायकोचं वेळ होत पण ज्या क्षणी बायकोनी वडिलांचं वेळ लावलं त्याचा तुम्ही गुरु करता वेडे होताल तर देव तुमच्याकरता वेळा होईल जे देव देत नाही ते गुरु देतो आयुष्य वाढवून देणं देवाचं काम नाहीये आयुष्य वाढवून देणं गुरुचं काम आहे आधी व्याधी आणि उपाधीवर ज्याची सत्ता चालते तो गुरु आहे आणि म्हणून आपल्याला प्रयोग करून बघा काही त्रास होत असेल काही शारीरिक व्याधी असेल तर जा आणि गुरुला भेटा काही बोलू नका काही बोलू नका पण तक्रारही करू नका नाही मी गेलो पण ते भेटलेत नाही मला फार नवल वाटतं अशा लोकांचं ते गुरुचित परीक्षा घेतात आणि म्हणून हे उपासनेचं महात्म्य आणि म्हणून अश्वत्थाचं अत्यंत महात्म्य आमच्याकडे पिंपळाचा अत्यंत महात्म्य आहे आपल्याकडे आणि म्हणून कृष्णराव दत्तक आले आणि केव्हा दत्तक उपनयनाच्या आधी दत्तक घ्यायचा असतो जोशींच्या घरामध्ये सुबत्ता होती आल्याबरोबर श्रेष्ठ असा विषय ज्याला म्हणतात वर्ष दोन वर्षामध्ये कृष्णाची मुंज लावली हो उपनयनाचा विधी अत्यंत महत्वाचा असतो आणि म्हणून मी काल परवा बोलताना आपल्याला सांगितलं की दोन संस्कार एक उपनयन आणि एक विवाह आजही माझी तुम्हाला विनंती आहे की या दोन्हीचे अधिकार गुरुकडे द्या या दोन्हीचे अधिकार गुरुचे विवाहादी व्यवस्था गुरुकडे आणि उपनयन गुरुकडे आज विवाह व्यवस्था आम्ही आमच्या ताब्यात घेतली आणि म्हणून विवाह व्यवस्था छिन्न भिन्न होऊन गेली स्वार्थी विचार करणारे माणसं विवाह व्यवस्थेत चालत नाहीत दोन घराण्यांना एकत्रित करताना स्वार्थी विचार चालत नाही विवाह हा दान सोहळा हो आहे पण त्या विवाहामध्ये स्वार्थ शिरतो एक वेळ मुलाकडचे चुकले हा आमचा इतिहास आहे आणि आता मुलीकडचे चुकतात हे आमचं वर्तमान आहे दोघ जण कधी बरोबर होतील काही कळत नाही आणि म्हणून हा अधिकार गुरुचा आहे गुरु सांगतात अर्धा बाळ ही मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे आपल्या संसारामध्ये यश किती आहे हे जर पाहायचं असेल तर पहिल्यांदा विचार करा आपला विवाह कोणी लावला कोणी जुळवला आपला विवाह आणि त्याच्यावर उत्तर मिळेल की आपला विवाह यशस्वी आहे का अयशस्वी हो आहे किती जणांचे विवाह गुरुनी जुळवले हो आता गुरुला तर माहिती सुद्धा नसतं की याचं लग्न झालं केव्हा करून येतो माहित नाही आणि म्हणून विवाह ही संस्था आणि उपनयन कृष्णाराव घरात आले उपनयन झालं आणि गुरु साक्षात उपनयनाला उपस्थित होते अत्यंत श्रेष्ठ अशा गुरुची प्राप्ती आणि ती वडिलांमुळे होत असते गुरु आपल्याला आपला शोधता येत नाही वडिलांमुळे गुरुची प्राप्ती होते आणि गुरुमुळे पत्नीची प्राप्ती होते म्हणून पत्नी ही गुरुची प्रतिनिधी असते तिच्याशी वाटल तसं वागून नाही चालत कारण ही पत्नी मला गुरुंनी दिलेली आहे आणि संसारामध्ये तिला जर काही अडचण आली तर तिने आपल्या आई वडिलांना जाऊन जा नाही सांगायची तिने आपल्या गुरुकडे जाऊन सांगायचं महाराज मला ही अडचण आली बरं का आता मला अडचण आली का मी सगळ्यांची अडचण आहे दोन्ही गोष्टी सांगायचं जाऊन आता नेमकं उलट होत आता मुलीला अडचण येते ती थी, तिच्या थी आईला जाऊन सांगते आणि आई आपला फौज फाटा घेऊनच निघते लागली जिथे जोडायचं तिथं तो तोडून येते जाऊन आणि आमची मुलगी काय जड आहे का आम्हाला कायद्याचा तर भरोसाच राहिला नाही कारण कायद्याला जोडणं माहिती नाही आहे कायद्याला तोडणं माहिती आहे कधी कायद्यापर्यंत जाऊ नका शहाणे असताल तर गुरुकडे जा तक्रार मांडा महाराज तुम्ही सांगा कुणाच चुकत। आज गुरुकडे जातच नाही आम्ही आणि जाऊन त्यांनाही विचारा की ज्यांचे घटस्फोट झालेत सुखी आहेत का दुःखी आहेत चौकशी करा आजही आमचा समाज एवढा सुधारलेला नाहीये नातं तुटू शकत नाही जे अग्नी आणि ब्राह्मणाच्या साक्षीनी जन्माला आलेलं नात आहे आणि म्हणून चरित्र चिंतन करणं म्हणजे आचार धर्माला प्रतिष्ठित करणं आहे म्हणून हे विषय मध्ये मध्ये सांगावे लागतात आणि थोडं कठोर होऊन सांगावे लागतात कृष्णाचं उपनयन झालं गुरुजी आलेत गुरुजीने आपल्या शिष्याला बरोबर घेतलं आणि कृष्णा आपल्या शिक्षणासाठी पिलंम भटांकडे गेलेत अत्यंत विद्वान असणारे आणि त्यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने शिक्षण सुरू झालं दोन व्रत पत्करले कृष्णाने एक व्रत अग्निकार्याचं आहे ज्याला व्रतबंधात प्राप्त होत असत आणि दुसरं व्रत जरी गुरुकडे राहिलं तरी भिक्षांना अत्यंत अवघड प्रत आहे दोन्ही पण अग्नीला आहुती दिल्या गेल्या पाहिजेत पाच सात आहुती ज्या आपल्याकडे असतात त्या अग्नीला देणं गरजेचं आहे मी अनेक वेळा सांगत असतो हे विषय आपलं दार सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला कधी बंद असता कामा नये कधी बंद ठेवू नका करून पा घरामध्ये चिडचिड होती भांडणं होतात कटकटी होतात पैसा टिकत नाही जे काय असेल ते उगवत्या सूर्याचं जरा स्वागत करा जरा द्वारदीप लावा सकाळच्या आपल्या उंबरठ्यावरती दिवा लावा दिवा लावून त्या सूर्याचं स्वागत करा अनेक जण की त्यांना शुक सकाळी चांदणीचं चा दर्शन घेता येत नाही शुक्राच्या चांदणीचं चा दर्शन घेता येत नाही पूर्वेला बघा येऊन पहाटे चार वाजता थोडं बघा आणि दिवा असा लावा की सूर्योदयापर्यंत चालेल दार उघडं ठेवा सूर्य येतो ना आपण दार उघडत नाही अनारोग्याचा विषय आणि संध्याकाळी दार बंद करतो दारिद्र्याचा विषय कारण जिकडून लक्ष्मी येते तिकडनं यक्ष येतो आणि म्हणून सूर्यास्त समय वेळ असेल तर महिमनं म्हणावं महिमनं म्हणावं आपल्या मुख्य दाराकडे तोंड करून ज्याला महिमनाचा एक पाठ करावा असं म्हणतात हे करा ना गुरुचरित्र वाचायच्या मागे का लागतं अमुक करायच्या मागे का लागता आम्ही रुद्र म्हटला तर काय हरकत आहे आम्ही रुद्राभिषेक रुद्रा केला तर काय हरकत आहे केवढ त्या कुंकुमार्चनाचं वेळ लागलाय आम्हाला कारण कोणीतरी सांगितलं पैसे मिळतात कुंकुमार्चन केलं की द्रव्य वाढत आईनी स्वार्थी होता कामा नये हो आई लोभी झालीय आई स्वार्थी झालीय त्याच्यामुळे संसारात थोडा प्रश्न आहे आपत्याला जन्माला घालण्याचा अधिकार आणि म्हणून इथे आईनी ठरवलं आईनी निश्चय केला आईनी संकल्प केला कृष्णा न्यायशास्त्र शिकून पुन्हा घरी परत आलाय कृष्णाच्या विवाहाची चा चा हालचाल चालू आहे कृष्णाचा विवाह करायचा आहे राधाईला मोठा आनंद झालेला आहे की माझा कृष्णा आता विवाहाचा योग्य झालेला आहे आईला सगळ्यात आनंदाची जर गोष्ट कोणती असेल ना तर ती आपल्या मुलाच्या विवाहाची असते आणि मुलाच्या विवाहामध्ये सगळ्यात जास्त मान मिळतो ना तो मुलाच्या आईला मिळतो पण तो मान मानेपर्यंतच असू द्यावा डोक्यावरती बसवून घेऊ नये आता ते प्रकार राहिले नाही आहेत खरं म्हणजे जशी एक काळ होता आमच्याकडे सावत्राई बदनाम होती आता तसा एक काळ आहे आता सासू बदनाम आहे किती का चांगली असं ना बिचारी आणि सासूचं नातं तर बिघडवणारे टीव्ही वाले थोडून टाका तो घरातला टी व्ही सगळ्या बायकांच्या डोक्यामध्ये कान भरणं ज्याला म्हणतात ना ते दुपारपासून सुरू होतं तर रात्री दहा वाजेपर्यंत एक ही सिरियल अशी नाही आहे की ज्याच्यात आनंद दाखवलाय सगळ्या भानगडी आहेत आणि चवीनी पाहिल्या जातात चवी आणि चघळल्या जातात परत एकमेकींशी फोनवर असत किमान माझ्या घरात आहे म्हणून सांगू शकतो मी अहो एकाला भेटायला गेलो मी आणि त्यांनी मला सिरियल मधला प्रश्न विचारला मला कळत ना हा काय प्रश्न आहे ते म्हणले गुरुजी आता सांगा बरं त्या राधिकाचं काय होणार आहे म्हणलं आता कोणती राधिका कदाचित असतीलही ते इथे कुठेतरी नाही म्हणजे कंपनी तिच्या मालकीची होईल का तिला विकावी लागल आता हेही मला माहित नाही आई अपत्याला जन्माला घालण्याचा जिचा अधिकार आणि सून आपल्या आई म्हणजे सासू आपल्या सुनेला शिकवती की बाळ जन्माला घालायची इच्छा कशी करायची असते बाळ जन्माला यावं याच्यासाठी कोणती पात्रता अंगी असली पाहिजे हे जी शिकवती तिला सासू म्हणतात आणि सासू म्हणजे माहेरचे वडील आहेत सासू म्हणजे आई नाही आता बदमाशी सगळी सासूला ताई करून टाकतात एकीला अरे कारेन एकीला आओ जाओ एवढाच फरक आहे पण सासू ती आहे जी आपल्या सुनेला पात्र करते कशासाठी मातृत्वासाठी मातृत्व हे अवघड व्रत आहे फार आणि मातृत्व किती अवघड व्रत आहे हे जर शिकायचं असेल तर भागवतात जा देवकीला विचारा मातृत्व अवघड किती आहे आम्ही भागवतातून हे शिकत नाही आम्ही भागवत ऐकून आल्यावर म्हणतो पण काही म्हणा काय कृष्ण भाग्यवाने हो पुरुष म्हणतात बरं का असं दररोज वृंदावनामध्ये आणि बायका म्हणतात काय गोपी भाग्यवाने किती स्वातंत्र्य होतं त्यांना अरे काय शिकलात भागवतामध्ये हे शिकलात आणि सांगणारे पण तेच रंगवून सांगतात नेमकं पण मातृत्व जिथे शिकायला मिळतं तिथे बंधन घ्यावं लागतं मातृत्वासाठी कल्पना नाही करू शकत आम्ही त्या बंधनामध्ये ज्याचा जन्म होतो तो कृष्ण आहे आणि म्हणून कृष्ण एकदाच जन्माला आला वारंवार कृष्ण जन्माला येत नाही कारण ते बंधन स्वीकारायला आजची आई तयार नाही उषा पुरुषार्थ स्वीकारताल तर छत्रपती जन्माला येतील आणि बंधन स्वीकारताल तर कृष्ण जन्माला येईल पण आपल्या मुलाला कृष्ण म्हणून नटवायला आवडत आणि देवदेव करताल तर राम जन्माला येईल कौशल्याचा देवदेव पहा केवढा मोठा आहे तेव्हा राम जन्माला येतात बंधन बाळगती आई तेव्हा कृष्ण जन्माला येतो आणि आई पुरुषार्थ बाळगती शत्रूच्या प्रदेशामध्ये जाऊन राहतील तेव्हा छत्रपती जन्माला येतात कोणाला माहितीये आम्ही विचार नाही करत आज मुलींना शिकवा आई कसं व्हायचं शिकवा आणि आई कसं व्हायचं तिला शिकवायचं असेल ना तर ते तिला वडील शिकवा वडिलांची सेवा करायला लावा आज मुलींना माहिती नाहीये वडिलांची सेवा कधी करतात मातृत्वाचा प्रारंभ वडिलांपासून होतो खूप महत्वाचे विषय तो काय सांगावेन काय सांगू नाही आज बुद्धीनी प्रगल्भ झालेली आणि मनाने वेडी असणारी माणसं भेटतात देवदेव करणारी माणसं भेटतात जसा गंगाधरांनी अविचारानी केलं पण हा विषय होता कामाने किमान आपल्या घरामध्ये एक सुपुत्र जन्माला यावा आणि म्हणून ते आईने बंधन घालून घ्यावं आणि ते बंधन कोणतंय तिनी पतीची सेवा करायची हे बंधन तिच्यावरती कुठपर्यंत आहे जोपर्यंत तिला सुपुत्राचा लाभ होत नाही जी पतीच्या शब्दात राहते तिच्या पोटी जो जन्माला येतो तो, तो सुपुत्र आहे पण जी पतीला बंधनामध्ये ठेवते तिच्या पोटी जो जन्माला येतो त्याला कुपुत्र असं म्हणतात रावणाचा अभ्यास करायच्यासाठी आणि रावणापेक्षा रावणाचा अभ्यास करायला लागलात न तर मंदोदरीचं चरित्र कळेल रावणात मंदोदरी रामायणामध्ये मंदोदरी कळली पाहिजे कारण हनुमंत जे, जे रामसेवक आहेत साक्षात आहेत ते फसले मंदोदरीला पाहिल्यावर त्यांना वाटलं की हीच सीता आहे आपण वाचतो पण आपल्या लक्षात येत नाही मंदोदरीचं काय महात्म्य आहे इंद्रजितासारखा पुत्र जिनी जन्माला घातला आणि हे चरित शिकायला मिळतं ते ह्या सच्चरित्रामध्ये शिकायला मिळतं हे हंस तीर्थ स्वामी महाराजांच्या चरित्रामधून मी तुम्हाला सांगतोय हे कशात शिकायला मिळतं आपल्याला आणि हे मर्म हे वर्म हे रहस्य जिने जाणलं ती राधा आहे आणि म्हणून कृष्णासारखा मुलगा दत्तक होईना प्राप्त करून घेतला आणि एक विश्वास अंतकरणामध्ये आला की आता याच्या पोटी नक्की मुलगा जन्माला येईल आणि तो खरं म्हणजे या वंशाचा कुलदीपक असेल काही वेगळी भविष्यवाणी कुणाला विचारावी नाही लगली जाऊन आपण चरित्र वाचतो आणि आपण पुढे जातो आपल्याला हे वर्म कळत नाही याच्यातले रहस्य याच्यातलं कळत नाही आणि म्हणून रहस्योद्घाटन करणं हे चरित्रकाराचं काम असत ते रहस्य उद्घटित करता आलं पाहिजे इट्स अ थेरी ऑफ बर्थ जन्माला कसं घालायचं याच शिक्षण मिळतं तो हा अध्याय आणि म्हणून कृष्णाकरता वधू संशोधन झालं आणि म्हणून सून कशी आणायची याचे अधिकार जिच्या हातात आहेत तिला सासू म्हणतात मुलाच्या पसंतीची आणायची नाही सासऱ्याच्या पसंतीची आणायची नाही कोणाच्या पसंतीची सून पाहिजे सासूच्या ती सासू काही लक्षणं तपासते तिला कळतात जिने आपल्याला पाहिजे तसा पुत्र जन्माला घातला तिला पुत्रवती कळते आणि म्हणून सून घरात आणायची असते सून म्हणजे काही पगार बनवण्याचं मशीन नाही आहे नव्हती चांगलं कमवती तिची नोकरी चांगली आता आहे थोडी वेडसर काय करता थोडी रागीट आहे काय करता घरची चांगली आहे पण आणि तिच्या बाप खूप सगळं द्यायला तयार आहे आणि आता मुलीकडचे एवढे हुशार झाले पहिल्यांदाच सांगतात आमच्याकडे काहीच नाही आहे तुम्ही करून घ्या दोन्ही चुकीचे आहेत चुकी यथार्थ कळत नाही लक्षात येत नाही आणि जाऊद्या सासूला कळत नाही पण सासरा म्हणून एवढं लक्षात ठेवा की बर थेरी त्या शास्त्राला कळली पाहिजे त्या कन्याला पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं पाहिजे की ही पुत्रवती आहे शास्त्राचा अभ्यास याच्यासाठी करायचा असतो पत्रिकांवर विश्वास नाही आहे ठेवू नका पण शारीरिक लक्षणं बघा ही कन्या आई होऊ शकते का नाही हे कमीत कमी जो बाप आहे त्याला कळलं पाहिजे अरे ही कन्या होऊ शकते बरं का तिच्या ठिकाणी मातृत्व अंकुरित होऊ शकत आणि म्हणून योग्य समय कृष्णाचा जन्म झाला कृष्णाचा विवाह झाला आणि द्वारकामाईंनी प्रवेश केला कृष्णाची द्वारका आहे नावही काय सुंदर आहे आणि द्वारका कशाची आहे सोन्याची आहे कधी जुनी न होणारी आहे म्हणून मी तुम्हाला सांगितले की या चरित्राच्या अधिष्ठानामध्ये सुवर्ण आहे आणि ते आपल्याला मिळणार आहे या चरित्राच्या चिंतनाने आपल्या आयुष्याला सोन्याची झळाली येणार आहे कमीत कमी, -कमी सोनं आपल्या समोर सोनं निष्प्रभ होईल मी तुम्हाला नक्की सांगतो की ज्या दिवशी पूर्णाहुती होईल त्या दिवशी स्वतःचा चेहरा आरशात जाऊन बघा तुम्ही तुम्हाला ओळखू येणार नाहीत नक्की सांगतो कारण हे चरित्र तुम्हाला आत्मसात झालेलं असेल आणि दोन वरदान तुम्हाला मिळतील एक वरदान मिळेल मी चरित्राची फलश्रुती तुम्हाला आजच सांगून टाकतो जसा व्यावहारिक दृष्टिकोनातून तुम्ही सोन्याचे होताल तसं देवाविषयी तुमच्या अंतकरणात अविचल अशी श्रद्धा जन्माला येईल आणि गुरु कार्याशी तुम्ही एकनिष्ठ राहताल निष्ठा आणि श्रद्धा यातलं अंतर कळणं गरजेचं आहे अविचल राहताल अडीग राहताल कोणत्याही प्रसंगात कंपायमान होणार नाहीत आणि म्हणून चरित्र ऐकायचं असतं आणि जी माणसं इथे संकल्पयुक्त चरित्र ऐकत असतील ना मग तर आनंदच आनंद आहे था था न, हो। न, नारायन नारायन हा परमार्थात सगळ्यात मजेची गंमत तुम्हाला सांगतो देवाची पूजा केली ना तर देवाला पोहोचली का नाही पोहोचली कसं कळावं कारण जो पूजा घेतो ना त्याला नारायण म्हणतात नारायण हा प्राणस्वरूप आहे आणि म्हणून देवाची पूजा केली तर आपली पूजा देवानी घेतली याचं लक्षण काय पुरुषांकरता पहिल्यांदा सांगतो देवाची पूजा झाल्याबरोबर जर कडकडून भूक लागली तर नक्की आमदार आपली पूजा देवानी घेतली का हा अग्निनारायण जो आहे अहम वैश्वानरो भूतवा प्राणीनाम देह देदा, तो जागृत झाला पाचीच्या पाची, पाची प्राण कंठाचे आलेत आणि नैवेद्याचा प्रसाद मागतात आणि अंगावरती गंगा उदित होते पूजा करताना थोडा घाम आला पाहिजे पंखे लावून बसू नका कूलर लावून बसू नका देवघरामध्ये गंगा प्रज्वलित होते पूजेची प्रत्यक्ष परिणती आहे आणि म्हणून लगेच प्रसाद आणि म्हणून त्याला शब्द आहे आमच्याकडे भोजन प्रसाद आणि याच्याकरता सांगितलं की बारा वाजेपर्यंत आरती केली पाहिजे जेवायला बसलं पाहिजे दोन ते चारच्या वेळेमध्ये जेऊ नये दोन ते चार पितरांची चा वेळ आहे आम्ही जेवत नाही पितर जेवतात आणि म्हणून अंगी लागत नाही करून बघा एक महिनाभर दोन ते चार मध्ये जे जेवा तब्येत अशी होती का नाही पहा तुम्ही हाडकोळ होऊन जाताल कोण जेवलं तुम्ही नाही जेवले पितर जेवले आणि पूजा केल्याबरोबर जो जेवला तो यज्ञ नारायण आहे आणि म्हणून जाणीजे यज्ञकर्म ते पाच प्राण पाच नारायण कंठाशी येतात पात्र घेऊन येतात पाच घास त्यांना द्यावे लागतात मग प्राणायास वा मग अपानायस वा मग उदानायस मग त्यांना द्यावे लागतात एक एक छोटे छोटे घास घेतात निघून जातात आणि यज्ञ प्रारंभ होतो एकदम सुरुवात नका गुरु आपल्याला ती एक गांस आहे आणि म्हणून कित्येक जणांचा जेवताना जीव जातो चुकीच आहे आणि म्हणून द्वारकाईचा जन्म झाला द्वारकाई घरात प्रवेश करती झाली सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी घरामध्ये आली नवा संसार सुरू झाला आणि पहिल्या पुत्राचा जन्म झाला ओम भटाचा आराध्य असणारा आणि म्हणून मुलाचं नाव त्र्यंबक असं ठेवण्यात आलं पहिला त्र्यंबक आहे दुसरा मार्तंड आहे तिसरी अनुषया आहे चौथा हरी आहे पाच सात भावंड आहेत घर गोकुळाने भरलंय आता एकेकाचं एकेकाचं सांगायचं तर आपल्याला तेवढा वेळ जाईल आपल्याला त्या चरित्र नायकापर्यंत पोचायचं आहे आपल्याला त्या हरीपर्यंत कृष्ण तनय हरी तिथपर्यंत पोचायचं आहे आपल्याला अत्यंत खडतर विषयातून आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की जेवढं त्या म्हणून समर्थ जन्माला यायचं तर चोवीस पिढ्याचं तपे म्हणतात साधा विषय नाही आहे ज्ञानेश्वर जन्माला यायचे तर केवढा अट्टहास आहे ज्ञानेश्वरांना जन्माला येण्यासाठी विठ्ठलाला कष्ट घ्यावे लागलेत तिथे सुद्धा अश्वत्थाला प्रदक्षिणा घालूनच आईला पुत्राची प्राप्ती झालेली आहे आणि जरी शिक्षा मिळाली की तुम्ही विवाह करायचा नाही तुमचा वंश वाढवायचा नाही पण ज्ञानेश्वरी भावंडाचं नाव इतकं टिकलंय की आज हजार वर्ष होत आली आहेत ज्ञानेश्वर भावंडा आजही आहेत आणि म्हणून आपल्या की निवृत्ती आहे ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई अगदी आठवण यावी आणि म्हणून हरिच्या बाल बालपणाचा कालखंड सुरू झाला हरीचं शिक्षण सुरू झालं पण ही अधिकारी माणसं वर्तमानाच्या शाळेमध्ये कधी शिकत नसतात वर्तमानाची शाळा यांना पुरत नाही आणि म्हणून आमच्या इथे कृष्णचंद्रांनी सांगून ठेवलं की योगी ज्याला म्हणतात योग की तो असा अवतारित पुरुष आहे त्याला इथल्या शाळा चालत नाही आद्या शंकराच्या बाबतीत सांगतात भगवान शंकराचार्य शिवगुरु आणि आर्यांबाच्या पोटी जन्माला आलेले इथं थोडी आठवण करून देईन मी तुम्हाला थोडं आद्या शंकराचार्यांचं चरित्र तुम्ही अभ्यासा थोडं वाचा जगद्गुरू आपल्याला सद्गुरू कळायचे असतील तर जगद्गुरू कळले पाहिजेत लग्न झाल्यानंतर विवाह पश्चात म्हणतात अत्यंत सुलक्षणी असणारी सून शिवगुरूंची पत्नी म्हणून त्यांच्या आई वडिलांनी म्हणजे भगवान आदिशंकराचार्यांच्या आजी आजोबांनी ती सून अत्यंत तपासून आणली मी हा पत्ता का तुम्हाला सांगतोय का संदर्भ सांगतोय त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारची सून यावी तिचे कसे लक्षणं असतात याची मांडणी जर कशात केली असेल ना तर त्याला शंकर दिग्विजय नावाचा ग्रंथ म्हणतात थोडा पहा धुंडाळा तुम्हाला लायब्ररीत मिळेल अनेकांनी आता त्याची भाषांतर मराठीत केली आहेत पूर्वी इंग्रजीत होता संस्कृतमध्ये मग इंग्रजीमध्ये मग हिंदीमध्ये आणि आता मराठीत उपलब्ध आहे त्याला शंकर दिग्विजय असं म्हणतात माधवाचार्य लिखित आणि त्याच्यामध्ये ती लक्षणं मांडली आहेत आणि एवढी तपासून आणलेली सून आहे शिवगुरूंची पत्नी आहे लग्नाला बारा वर्ष होऊन गेली ही काळडी गावची कथा आहे पण तरी सुद्धा पुत्र संतान काही प्राप्त होईना शिवगुरु विरक्त आहेत शिवगुरूंनी आर्यांबेला सांगितलं तिचं नाव आहे आर्यांबा ते जाऊ दे आपण दोघे आता भगवान शंकराच्या सेवेमध्ये आपलं उर्वरित आयुष्य घालू आपल्या नशिबात मुलगा नाही असं समज तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं आर्यांबा शिवगुरूंना सांगते की असं निराश होतो तो ईश्वराचा भक्त नाही आहे ईश्वराच्या कर्तुम अकर्तुम अन्यथा करतुम या शक्तीवरती ज्याचा विश्वास असतो तो ईश्वराचा भक्त देव करतो काही करू शकतो आणि कदाचित विपरीत करतो आणि कधी कधी तो करतही नाही हे ज्याचं सामर्थ्य आहे तो देव आहे म्हणून करतुम अकर्तुम अन्यथा करतो त्याच्यामुळे तुम्ही भगवान शंकराची आराधना करा मी व्रत करते आणि आपण संकल्पाने मुलाला जन्माला घालू पुत्र ही पित्याच्या संकल्पाची प्रतिकृती असती आणि म्हणून भगवान शंकराची आराधना शिवगुरूंनी केली भगवान शंकर प्रसन्न झाले आणि विचारलं कोणता मुलगा सांग ज्ञानी पाहिजे तर अल्पायुषी आहे आणि दीर्घायुषी पाहिजे तर अज्ञानी आहे कोणता पाहिजे एक क्षण विचार केला शिवगुरूंनी ते म्हणले देवा आता मुलगा देणार आहात तर लोकोत्तर मुलगा द्या तो अल्पायुष्य असला तरी चालेल काय हिंमत लागती पहा त्या बापाची एवढी हिंमत केली मागताना त्या मृत्यूच्या देवतेला मागतात दे, शंकराला मागतात भगवान शंकरांची प्रार्थना करतात आणि त्याने सांगितलं जा तुला लोकोत्तर विद्वान असणारा मुलगा होईल आणि हे लोकोत्तर स्वरूप भगवान शंकराचार्यांचं पहिल्यांदा ज्यांनी जाणलं ते शिवगुरु दुसऱ्यांदा ज्यांनी जाणलं ते गोविंद येती आणि तिसऱ्यांदा ज्यांनी जाणलं ते कुमारील भट्ट ही नावं जरी घेतली ना तरी उद्धार होऊन जातो बा मोकळेपणाने सांगतो जेव्हा या चरित्राचा मी अभ्यास करतो जेव्हा या चरित्राचं चिन्ह तुम्ही वाचता तसा कदाचित मी हा ग्रंथ वाचलेला नाही आहे तुम्ही करता तसं कदाचित पारायण या ग्रंथाचं मी केलेलं नाही आहे कदाचित एक एक प्रकरण मला दोन दोन तीन तीन दिवस मी वाचलंय याच्याबरोबर मी काही महाराजांची पदं वाचली याच्याबरोबर मी परांबिकेचा आश्रय गेला माझा गेला महिना कसा गेला मला माहीत नाही पण एवढं झालं मात्र की याच्या झालो झोप उडाली का मी जागा झालो हे मला माहित नाही पण काहीतरी झालं आधी मला ती झोप जाला म्हणतात ती निद्रा जाला म्हणतात अप्रतिम असणारा विषय केवळ अप्रतिम या ग्रंथाकडे या चरित्राकडे पाहिल्यावर म्हणावं लागतं या चरित्रातल्या प्रसंगाकडे पाहायला म्हणावं लागतं की इथे ऐसी अक्षरे रसिके मेळविन साध्या शब्दात साध्या भाषेत हे चरित्र सांगता येत नाही या चरित्राला सांगण्याकरता अमृताचीच भाषा वापरावी लागते इतक्याच महत्व आहे हे चरित्र चरित्रकर्त्यापर्यंत पोचवणं परमपूज्य अण्णा महाराजांपर्यंत हे चरित्र पोचवायचं असेल आपल्या अंतकरणातून तर आपल्या अंतकरणामध्ये ते, अंतक अंतक ते अमृताचा वास असला पाहिजे आपले शब्द अमृतामध्ये नाहून जर आले महाराज हे चरित्र तुमच्यापर्यंत पोचलं आचार प्रभो धर्मा आचार प्रथमो धर्मा चरित्राच्या चिंतनातून आचाराला प्राधान्य आलंच पाहिजे आणि म्हणून हरीला शिकवेल अशी शाळा त्या काळात नाहीये आणि हरी हे जाणून आहे शालेत शिक्षण सुरू झालं पण शाळेत जायची तयारी मात्र हरीची नव्हती ढाकाने म्हणा काही दिवस गेला अत्यंत सुंदर असं हे बालपण आहे या बालकांडावर बोलायचं ना तर मला वाटतं कमीत कमी आठ दिवस लागतील हरिहरानंद महाराजांच्या परमपूजनी अण्णास्वामींच्या योगीराज हंसतीर्था या स्वामींच्या यांच्या बालपणाचा विषय हे बालकांड आहे हे बालकांड सांगायला तर आपल्याला कमीत कमी आठ दिवस लागतील इतकी प्रत्येक लीला आपल्याला उलगडावी लागेल हे गुरुत्व हा लोकोत्तरपणा हे कसं कष्ट साध्य केलं आणि जी साधना करत होते ती साधना कुणाला सांगता येत नव्हती साधनेच रहस्य झालं आपल्याला म्हणता येईल ती सांगता येत नाही आणि बाकीच्यांना वाटायचं की हा असा विक्षिप्त का वागतो हा इतर मुलांसारखा का, का नाही आहे इतर मुलं जशी शाळेत जातात याचे भाऊ जसे शाळेत जातात जसा अभ्यास करतात जसे वागतात जसं ऐकतात आणि घरावरती एक 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 संकट कोसळत होती घरावरती कोसळणार सगळ्यात मोठं संकट म्हणजे मृत्यूचं असत मृत्यू किती जरी नाही म्हणला तरी अवघड असणारा विषय माणसाला जर या जगात कशाची भीती असेल वा सगळ्या प्रकारच्या भीतींना जर अस्तित्व असेल तर त्याचं कारण आहे की मृत्यू आहे आणि म्हणून या लोकाचं नावच मरत्य लोक आहे अनअव्हॉइडेबल कंडिशन म्हणजे मृत्यू टाळता येत नाही तो म्हणजे मृत्यू मृत्यू येत नाही असं कोणी नाही आहे आणि म्हणून मरायला सुद्धा शिकावं लागतं पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की भारतीय परंपरा ही माहिती असली पाहिजे ही इच्छा मरणाची परंपरा आहे इच्छा मरणाची आहे सगळ्यात मोठा याचक जर कोणी असला तर तो, तो मृत्यू आहे सगळ्यात मोठा याचक आहे आपल्याला आश्चर्य वाटेल आपल्याला काही चित्र आठवतात की ते यमा य यमाचे दूत येतात आणि ते फास करून आणतात आणि मग ते दुरून टाकतात आणि मग त्या जीवाला ओढत घेऊन जातात वगैरे वगैरे हे कशासाठी असे चित्र सांगावे लागले माणसाला मृत्यू कळावा म्हणून पण मृत्यू असा नाही आहे मृत्यू प्राणाची भिक्षा मागतो आणि म्हणून मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं या प्राणावरती अधिकार कोणाचा आहे आईचा आहे आणि आईकडून प्राण मागणं आई, आई, आई संरक्षक आहे प्राणाची आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आईकरता काही दिवस लावलेले असतात आणि म्हणून त्याला पाचवी असं म्हणतात आता, आता तर दहा दिवस दवाखान्यात असल्यामुळे पाचवी अवघडच आहे आजचा जन्म सुद्धा कठीण आहे अमानुष जन्म होतो आज पोट फाडून बाळ जन्माला येत ना आईला दया ना बाळाच्या ठिकाणी कारुण्य विज्ञानाने जर काही केलं असेल त्या साऱ्या शब्दांना संपवून टाकलं आमच्या आयुष्यातून आज प्रेम नाहीये आज दया नाहीये आज करुणा नाहीये येऊन जाऊन जर काही त्याला सहानुभूती असं म्हणतात जे असू नये संवेदनाहीन माणसं जन्माला येतात आज संवेदना राहिलेली नाहीये एकमेकांचं दुःख पण आप दुःखी होण्याचे दिवस नाहीयेत उलट बरं वाटतं त्याचे इतकं दुःख आपल्याला नाहीये त्याच्या दुःखात सहभागी होता येत नाही शब्द किती उच्चारले जातात आणि इथे तर मृत्यूचा तांडव आहे चरित्र वाचून बघा काय अवस्था असेल त्या आई वडिलांची केवढी कठोर असेल ती आई केवढा कठोर असेल तो पिता आणि राधाईंचं देखील विचारात घ्यावं लागतं की आपल्या नातवंडाचा मृत्यू तिने पाहिला कुणाकुणाचं दुःख तिने सहन केलं असेल केवढं काय त्या काळजाची अवस्था काय झाली असेल हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये चरित्र वाचताना आलाच पाहिजे वियोगाचं दुःख आहे आपले नातवंड गेल्याचं दुःख आहे आपला एक नातू पाहिजे तसा वागत नाही काळजीमध्ये टाकू नये आणि म्हणून हरिहरानंदांच्या खोड्या झाला म्हणता येईल एका अर्थाने पण एक विषय त्याच्यामध्ये की हरिहरानंदांना शिकवणारी शाळा हरिहरानंदांना शिकवणारे गुरुजी त्या काळात उपलब्ध नाही आहेत आणि म्हणून मी आचार्य चरित्र आपल्याला आठवणी करता सांगितलं की शंकराचार्यांना शिकवणारे गुरु त्या नव्हते वयाच्या आठव्या वर्षी सारे वेद अवगत करून घेतलेत वेद अवगत झाल्यानंतर व्रतबंद झाला ते आदिशंकराचार्य आहेत भगवत पूज्यपाद उपनयनाच्या आधी ज्यांनी वेद आत्मसात केलेत आणि म्हणून या चरित्रांची साधर्म्यता मी आपल्याला आठवणी करता सांगतोय आपण ते चरित्र वाचा आपल्याला हे चरित्र आठवेल आणि हे चरित्र वाचा तर ते चरित्र आठवेल इतकी है लोकोत्तर पुरुष असे जन्माला येतात आणि या लोकोत्तर पुरुषांना सांभाळण्याकरता त्या पात्रतेच्या आई वडिलांना आधी जन्म घ्यावा लागतो आणि ती पात्रता कृष्णगुरूंच्या आणि द्वारका आईंच्या या दोघांमध्ये ती पात्रता आहे भावंड सुद्धा आणि म्हणून मोठा त्र्यंबक दुसरा मारतंड मार्तंडा अकाली गेला नंतर जन्माला आलेल्या कन्येचा देखील अकाली मृत्यू झाला अविली झाला सात पैकी पाच राधाई देखील या जगातून गेल्या त्यांनी या जगाचा योग्य वेळी निरोप घेतला कारण वार्धक्य आहे कुटुंब स्थलांतरित झालं एकाच घरामध्ये राहून जावेला सतत संकटांची मालिका यायला लागते त्याला साहजिकच काहीतरी बदल करून पाहायला पाहिजे एक पिता म्हणून केवढं अपयश कृष्णरावांना पाहावं लागलं विद्यापदरी असून सुद्धा आणि म्हणून हे एकोणीसावं शतक असलं पाहिजे असा माझा अंदाज आहे आणि एकोणीसाव्या शतकामध्ये भारतभर ब्राह्मणांना जे दिवस आलेत ब्राह्मणांना म्हणजे जे, जे ब्रह्मविद्या जाणतात त्यांना जात वा वर्ण नव्हे ज्यांची उपजीविका वेदांवर होती आपन आपन आज आपण पाहतो आपण पाहतात काल आपण पाहिलं वेदांचं वैभव आज काय पण त्या काळात वेदांना हे वैभव नव्हतं वैदिक स्थलांतरित होत होते कुठं राजाच्या आश्रयाला जात होते कुठं उदर भरणार्थ झाला म्हणतात आणि काही आपल्या व्यक्तिगत कारणाने स्थलांतरित झाले जोशींच कुटुंब देखील सोनई मधून स्थलांतरित झालं नगरला गेलेत पण अंतकरणामधल्या भीती काही कमी झालेल्या नाही आहेत मुलाचं विक्षिप्त वागण आणि एका पाठोपाठ घरामध्ये झालेले मृत्यू द्वारकाबाईंची आणि कृष्णरावांची काय अवस्था असेल माणसाने दुःख पचवावं तर किती पचवावं एक गोष्ट मात्र खरी आहे की माणसाला प्रतिकूलता जेवढं महत्व देते प्रतिकूलता जेवढं मोठं करते तितका अनुकूलता किंवा सुख त्याला मोठं नाही करत सुखामध्ये माणसाची मनोवृत्ती संकुचित होते तर दुःखामध्ये तो मनाने मोकळा होत जातो प्रतिकूलतेमध्ये तो मोकळा होत जाते पण तू सततची काळजी उशाला घेण्याची सवय आणि म्हणून त्या पित्याचं चरित्र कृष्णरावांचं चरित्र फार अभ्यसनीय चरित्र आहे ओळींच्या मधून वाचावं लागेल तेव्हा त्या पित्याच्या काळजाला पडलेले घर दिसतील त्या पित्याच्या काळजाच्या वेदना ज्याला म्हणतात त्या इतर कुणाला कळणार नाही बापाचं हृदय कळायला बापच व्हावं लागतं बाप कळायचं असेल आणि बापाला तर रडायची सुद्धा परवानगी नसते बाप रडू शकत नाही आणि म्हणून मुलाकरता सचिंत आहेत पण अशा वेळेला जिला खऱ्या अर्थाने उभं राहावं लागतं तिला आई म्हणतात आणि ते काम द्वारकाईंनी केलंय आणि म्हणून मी मातृपितृ दोन्ही चरित्र तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण आपल्याला पुत्राचं चरित्राचं चिंतन करायचंय इथे तीनच चरित्र महत्वाची आहेत इथे देव महत्वाचा नाही आहे किमान सध्या तरी महत्वाचा नाही आहे एवढे दुःखाचे एवढे संकटाचे आघात सहन करून जो पुन्हा पुन्हा उभा राहतोय तो पिताय शिक्षणाकरता कष्ट घेतले कृष्णरावांनी विवाह झाला व्यापारा करता कष्ट घेतले व्यापारात नुकसान झालं डोक्यावर कर्ज झालं त्या काळात पासष्ट हजाराचं कर्ज झालं राधाईने दागिने दिले दागिने विकून टाकले घरातली संपत्ती ऐश्वर संपलं आणि मग वेद परंपरागत प्राप्त असणाऱ्या विद्येचा उपयोग केला जो विद्यावान असतो तो कधी उपाशी राहत नाही आणि म्हणून परंपरागत कर्म करणाऱ्या माणसांना ऐश्वर्याचा लाभ होत असतो आणि म्हणून आपलं परंपरागत कर्म कधी सोडू नये ज्या परंपरेमध्ये जन्माला आलो त्या परंपरेमध्ये स्वधर्म निहित असतो तो स्वधर्म सांभाळावा तो स्वधर्म आत्मसात करावा उपासने ज्याचा लाभ होतो त्याला स्वधर्म असं म्हणतात उपासना दोन गोष्टी देते एक इष्टदेवतेचा लाभ करून देते आणि दुसरा स्वधर्म समजून देते निधनम श्रेया परधर्म वयावा पण स्वधर्म शब्दाचा अर्थ कळत नाही स्वधर्मातला स्व कळला पाहिजे धर्म ही आचाराची रीत आहे आणि त्याच्यामुळे ही अवस्था प्राप्त झाली कृष्णरावांनी आयुष्यामध्ये अपयशाचे डोंगर पचवलेत आणि म्हणून मी म्हटलं की पित्याचं हृदय कळायला पिताच व्हावं लागतं त्यांच्या अंतकरणाची काहीली कळत नाही आणि त्याच्यात मुलाची काळजी लागली की आपला मुलगा इतर मुलांसारखं वागत नाही इतर मुलांसारखा शिकत नाही मुलाशी बोलून पाहिलं संवाद साधून पाहिला मुलगा उत्तर देत नाही कुटुंबाचं उदरभरण करण्याकरता काम तर करावंच लागतं घरातून बाहेर राहावं लागतं आणि बाहेर असताना सतत या मुलाची काळजी आहे शेवटी जवळच्या स्नेहांना हा विषय बोलून दाखवला आणि मग निर्णय झाला की हरीला ग्वालेरला पाठवायचं आणि मग हरीची रवानगी ग्वालेरला झाली नाना प्रकारची आमिष दाखवली गेली पण सहा महिन्यापेक्षा जास्त हरी ग्वालेर मध्ये टिकले नाहीत परत आले पण मोठा सुंदर असा एक प्रसंग घडला वणीच्या दर्शनाला कृष्णराव गेले देवीच्या दर्शनाला आणि तिथे गाठ पडली ते मात्र काशाय वस्त्रधारी असणाऱ्या एका साधूची गाठ पडली जो वार्धक्याकडे झुकलेला आहे कोणीतरी थट्टेने विचारलं की आमचं भविष्य सांगा ते म्हणले तुमचं तर नाही सांगत पण याच सांगतो वडिलांना थकवणारा जर कोणता विषय असला ना तर तो, तो म्हणजे मुलाचं वागणं हे वडिलांना थकवत नेहमी अन्यथा बाप हा थकणारा विषय नाही आहे मेल्यानंतर सुद्धा जो कार्यरत राहतो त्याला बाप म्हणतात आई कार्यरत राहती का नाही माहित नाही इतिहास उपलब्ध नाही कारण आईला एकच काम आहे सुरवातीला तिला, तिला काम आहे ते म्हणजे तिचा पती आणि मुलं मोठे झाल्यानंतर तिला एकच काम आहे ते म्हणजे तिचा पती आणि गेल्यानंतर या जगातून सुद्धा तिला एकच काम आहे ते म्हणजे तिचा पती किती सोडू इच्छिताल तर पती सुटत नाही किती घटस्फोट घ्या किती भांडा किती माहेरी रुसून जा पण जो कधी सुटत नाही ना तो पती आहे आणि म्हणून आमच्या मी सांगितलं आपल्याला अनेक अर्थ त्या सात जन्माचे घेतले जातात आणि म्हणून ती आधी पुढे जाते ती अग्रे आणि असं सांगतात की ती स्वर्गात जाऊन जागा करते आपल्या नवऱ्यासाठी माझे पती येणार आहेत कोणतही पुराण वाचा अगदी शिवपुराणातली चंचिवलीची कथा सुद्धा काय शिकवते आपल्याला आणि म्हणून टोकाला जाऊन सांगावं लागतं आणि म्हणून आई एकट कधी जेवत नाही सगळ्यांना जेव घातल्यावर जेवते नाही मला नोकरीला जायचं तुम्ही तुमचं वाढून मी तुम्हाला काल सांगितला प्रसंग कसा असतो सुभाष्ण म्हणून जेवायला जाताना नवरा इकडं उपासिकाच ना, ना। का तर असं नाही आहे हे शास्त्र नाही आहे हा धर्म नाही आहे हा अधर्म आहे हा अधर्म आहे आणि म्हणून अन्नपूर्णा शिकवली आज अन्नपूर्णेची उपासना आपल्याला कळत नाही कशासाठी आहे नित्यानंद करी म्हणत असतो आम्ही नुसतं पण नित्यानंद तो आनंद कोणता आहे जेवण्याचा आहे का जेव घालण्याचा आहे आम्ही हे आणि म्हणून त्या आनंदातला नंद कळला पाहिजे नंद म्हणजे पुढचा वंश आहे अनेक विषय आहेत पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की या चरित्राचं चिंतन करताना जे तीन नाते प्रकट होतात ते पहिले तीन नाते त्याच्यामध्ये आई आहे वडील आहे आणि पुत्र आहे आणि मग ज्याचं प्राकट्य होतं तो गुरु आहे आणि म्हणून आई आहे पुत्र आहे आणि वडील आहे पुत्र हृदयस्थ असतो नेहमी पुत्राला हृदयस्थ करायचं असत समजा हेही कळत नसेल तर ही भूक आहे ही तहान आहे आणि ही तृप्ती आहे ही आई आहे हे वडील आहेत आणि हा गुरु आहे किती नाव सांगावे हे सत, चित आनंद जीव आहे जगदीश्वर आहे जीव जगत जगदीश्वर हे आपल्यापेक्षा बाहेर नाहीये आणि म्हणून या तीन च चर, चरित्राचा संगम म्हणजे गुरुचं प्राकट्य आहे आई कळली पाहिजे वडील कळले पाहिजे आणि मुलगा प्रगट झाला पाहिजे मुलगा कळला पाहिजे हे तीन कळले की आपल्याला गुरु कळायला सुरुवात होते आणि म्हणून सहकुटुंब सहपरिवार गुरुच्या दर्शनाला जायचं असतं एकट्यानी जाऊ नये गुरुच्या दर्शनाला गुरु विचारतात मग हा आला का तो आला का याचं येणं झालं का त्याचं येणं झालं का, का। सगळ्यांनी एक साथ नाही महाराज तुमच्याकडे यायचं आम्ही सगळेजण आलो तुमच्या समोर आणि मग गुरुची अमृतदृष्टी आपल्यावरती पडते अरे सुखात राहा आम्हाला सहकुटुंब पाहून ज्याला आनंद होतो ना तो गुरु आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या कुटुंबाची काळजी वाहतो फक्त उपासकाची काळजी वाहतो तो गुरु नाही पण सगळ्या कुटुंबाची काळजी वाहतो अरे सून कशी वागते अरे मुलगा कसा आहे तुझा अरे दावाई बरा वागतो का नाही घेऊन ये एकदा आणि आम्ही काहीच सांगत नाहीत आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की दोन गोष्टीचे अधिकार गुरुकडे द्या आणि त्याच्यामुळे थोडा आचारकांडाचा आचारातून येणारा विषय थोडे बालकांड थोडे चरित्र हे नाते आणि म्हणून नाते देखील ईश्वरा इतकेच महत्त्वाचे आहेत कारण ईश्वराला जर जन्माला यायचं असेल तर त्याला नात्यातच जन्माला यावं लागतं नात्याच्या विपरीत ईश्वर आम्हाला चालत नाही नात्याच्या विपरीत जो ईश्वर जन्माला आला त्यांना नाते टिकवता आले नाही ते वेस्टर्न कल्चर आहे त्यांचा देव जो जन्माला आला तो देव नाही तो प्रेषित आहे पण आमचा देव मात्र आईबापाच्या पोटीच जन्माला येतो गुरुची सेवा करतो आणि पुत्र रूपाने या जगामध्ये नांदून मगच यन निवर्तनते तद्धाम परम मम आपल्या धामी तो परत जातो आणि म्हणून अत्यंत सुंदर असणारा या चरित्राचा सारा विषय या म्हणून हे तीन चरित्र पहिल्यांदा मी आज आपल्या पुढे ठेवले पुत्राचं चरित्र समजणं आणि म्हणून मी म्हणलं की मुलगा खोडकर आहे ऐकत नाही म्हणून त्याचा रागराग करू नका तो का ऐकत नाही या कारणाची मीमांसा करा आणि तो ऐकत नसेल तर त्याला जबाबदारी शिकवा जबाबदारी शिकवली की तो ऐकायला लागतो मुलामध्ये अत्यंत फरक पडून जातो हा आपलाच मुलगा आहे का असा आपल्याला प्रश्न पडतो आणि म्हणून मु पुत्र म्हणला की तो पित्याचं प्रतिबिंब आहे कधी विसरता कामा नये आणि म्हणून आईने पुत्र स्नेह कधी ठेवू नये आईने मुलाच्या प्रेमात कधी गुंतून पडू नये एकदा दान देऊन टाकलं मुलाचं देऊन टाकलं सुनेमध्ये जीव ठेवू नका आणि सून ऐकल याचे स्वप्न पाहू नका कारण तुम्ही सूनच अशी आणली आहे की जे ऐकणार नाही त्याच्यामुळे उगत ती ऐकेल आणि त्याच्यामुळे आज आपण गुरु आश्रित आहोत काय करायचं रिटायरमेंट नंतर काही नाही आपलं आयुष्य गुरुला वाहून द्यायचं आता आयुष्य फक्त सेवे करता येईन आणि सेवा करेन मुलाची सेवा केली सुनेची सेवा केली नातवंडाची सेवा केली आणि मी अनेक ज्येष्ठ नागरिकांना एक सल्ला देतो आजही तुम्हाला देतो स्वतःला घरामध्ये दे गडी करू नका नाही नातवाला शाळेमध्ये सोडायचंय त्याला शाळेतून आणायचंय आणि ते अमकं करायचंय आणि सोनबाईनी सांगितलं पाच शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करा भानगडी करू नका सोडून द्या विषय ऑफिसला दहा वाजता घरातून निघत होता तर गुरुकार्याला सकाळी सहा वाजता बाहेर पडा करून बघा ज्या पुण्याचा संचय निर्माण होईल ते तुमच्या मुलाला आणि नातवंडाला मिळेल आणि पुण्याचं कारण आहे किती माणसं शहाणी होतील तुम्ही घरात राहिलात तर ते शहाणे होणार नाही ते उलट वेडे होत जातील बाहेर पडा गाडात जिथे गुरुचं घर आहे तिथे वृद्धाश्रमाची गरज नाही आहे आपला गुरु घरात राहणार आहे आपला गुरु आश्रमात राहत नाही बोलवताना सुद्धा आपल्याला गुरु आपल्या घरी बोलवतात अरे ये माझ्याकडे या आणि म्हणून म्हणलं की व्हॉट आफ्टर रिटायरमेंट चिंतन नका करू व्हॉट आफ्टर डेथ डेथ नंतर काय असेल तो पुढचा विषय सुद्धा वाटून घ्यावेत पण तो व्हॉट आफ्टर रिटायरमेंट सेवा हा सेवा आणि सेवा मला अनेक माणसं इथे भेटली शिष्य अशिष्य भेटली आणि सांगितलं की थोडी सेवा करायला आम्हाला मिळेल म्हणून आम्ही इथे आलोय आज केवढी संधी उपलब्ध करून दिली आहे वेळेचा सदुपयोग ज्याला म्हणतात आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की या चरित्राचा विषय आपल्या जीवनाला सुंदर आकार देणार आहे आणि म्हणून संकल्पयुक्त वा या चरित या कार्यक्रमाचा जज्ञेन न जज्ञा देवा या न्यायाप्रमाणे हा कार्यक्रम जसा पूर्णाहुतीकडे जाईल त्या दिवशी संकल्प करा आणि संकल्प सेवेचाच असला पाहिजे आज आलो आज इथे मिरवलं आज इथे सगळं चांगलंय म्हणलं आणि उद्या विसरून गेलो असा परमार्थ नाही आहे आणि म्हणून जर भारतीय समाज व्यवस्थेवरती वृद्धाश्रमाचा जर कलंक पुचायचा असेल तर आता ज्येष्ठांनी समोर यावं आणि त्या ज्येष्ठांनी आपल्याला गुरुकार्याला वाहून घ्यावं मला अनेक मान नाही असं नाही आहे अनेक जणं भेटतात कोणी सज्जनगडचं काम करतात कोणी ज्ञानेश्वरीचं काम करतात कोणी शक्ती केंद्राचं काम करतात कोणी योगाचं काम करतात कोणी हरिहर पीठाचं काम करतात आनंदाचा विषय पण एवढ्यानी भागणार नाही आहे उद्याच्या पिढ्या घडवायच्या असतील तर याच्या पटीमध्ये सेवा झाली पाहिजे याच्या पटीमध्ये उपासना झाली पाहिजे आता आपल्या गरजा संपवल्या पाहिजे आणि आता सगळ्यांच्या गरजांच्याकडे लक्ष आपलं गेलं पाहिजे समाज टिकवायचा असेल तर ज्येष्ठांनी पुढे यावं विवाह संस्था टिकवायची असेल तर गुरु गुरु संस्थेची प्रतिष्ठा करा तरच विवाह टिकतील अन्यथा तुमच्या आमच्या मुलांचे संसार पाहण्याचं सुद्धा भाग्य आपल्याला मिळेल का नाही आज अशी शंका आहे हा समाजापुढचा कराल प्रश्न आहे आणि म्हणून समाजाच्या प्रश्नाची जिथे चर्चा होते त्याला परमार्थाचं व्यासपीठ म्हणतात आणि म्हणून माझ्याबरोबर या अभ्यासामध्ये आपण सहभागी झालात याच्याकरता मी आपल्याला अनेक प्रकारे धन्यवाद देतो आपले आभार व्यक्त करतो आपल्याला वंदन करतो आपला मार्ग तर प्रशस्त आहे कारण आपण गुरुचं अनुगमन करणारी माणसं आहोत गुरुच्या मागोमाग जाणारी माणसं आहोत गुरुच्या पावलांमध्ये योग्य ते अंतर ठेवून जाणार आहोत आज रेणुकेची पालखी आपल्या खांद्यावर आहे मातृत्वाची पालखी आपल्या खांद्यावरती विसरू नका जगामध्ये पिता आणि माता जर प्रतिष्ठित झाले तर गुरुप्रतिष्ठित होतो आणि हे काम पुत्राचं आहे हा पुत्राचा स्वधर्म आहे तो, तो. तो सर्वांना प्राप्त व्हावा ही दयाघन परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या चरणी लोटांगण घालतो आपण सर्वांना वंदन करतो आपण ऐकून घेत आहात खरं तर मला वाटलं आधी एवढं ऐकल्यानंतर थोडी मधली सुट्टी आपल्याला द्यावी पण काय करावं कधी कधी कर्तव्य कठोर व्हावं लागतं म्हणून शास्त्राचा विद्यार्थी हा कधीही मऊ पडत नाही